नाशिक मध्ये पहिल्यांदाच बांधण्यात येत असणारे छत्रपती पॅलेसचे उद्घाटन आज श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. संचालक दिनेश बबनराव चव्हाण तसेच उमेश बबनराव चव्हाण यांच्या वतीने छत्रपती पॅलेसच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक मध्ये पहिल्यांदाच गोरगरीब मजुरांसाठी संभाजी चौक साई मंदिर जवळ डिंगर आळी जुने नाशिक या ठिकाणी 11 फ्लॅट्सची 4 मजली अशी भव्य इमारत बांधण्याचे ध्येय चव्हाण कंपनीने हाती घेतले आहे. यामध्ये 1BHK 4 फ्लॅट्स तर 2BHK 7 फ्लॅट्स असे एकूण 11 फ्लॅट्सची सर्व सुख सुविधा पूर्ण असलेली ही इमारत लवकरच नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहे. तसेच यावेळी 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद महाराज यांनी संभाजी महाराज तसेच साईबाबा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कुदळ मारून आणि नारळ फोडून भूमिपूजन केले. यावेळी त्यांचा सत्कार संचालक उमेश चव्हाण आणि दिनेश चव्हाण यांच्या परिवाराकडून करण्यात आला. तसेच उमेश चव्हाण यांनी अधिक माहिती दिली. जुन्या नाशिकामध्ये ही जी संस्कृती आहे ती जुन्या नाशिकाचा सर्व सण उत्सव हे पारंपरिक पद्धतीने अतिशय जोरात जुन्या नाशिकात साजरे होतात. जुन्या नाशिकामध्ये थोडा वाहतुकीची अडचण आहे, पण आम्ही ती समस्या प्रत्येक गरीबाचं घर हे झालं पाहिजे या हिशोबाने आम्ही नवीन छत्रपती पॅलेस हे नवीन कन्स्ट्रक्शनचं काम आता या ठिकाणी सुरुवात करत आहे आणि जुन्या नाशिकाचं डेव्हलपमेंट करायचे आम्हाला. जुन्या नाशिकामध्ये कमीत कमी आम्हाला 40-50 बिल्डिंगी आम्ही बांधण्याचा निश्चय केलेला आहे का प्रत्येक गरीबाचं हे 1BHKचं 2BHKचं हे घर झालं पाहिजे. आणि या ठिकाणी आम्ही लिफ्टची व्यवस्थासुद्धा करीत आहे, सोलर सिस्टीम करतो आहे. सोलरमध्ये पूर्ण मेंटेनन्स हा फ्री राहील, त्यामुळं जुन्या नाशिककरांना या ठिकाणी मेंटेनन्सची सुद्धा समस्या राहणार नाही. या ठिकाणी आम्ही 4 मजली बिल्डिंग बांधत आहे आणि सर्व गरिबांची या ठिकाणी उपलब्ध होऊन आम्ही त्यांना कमी दरामध्ये हे फ्लॅट उपलब्ध करून देणार आहोत. 11 फ्लॅट आहे, 7 फ्लॅट हे 2BHK आहे आणि 4 फ्लॅट 1BHK आहे. या ठिकाणी कसं आहे, गरिबांचे घर झाले पाहिजे. भरपूर जण आमच्याकडे येतात आणि आम्हाला सांगतात का आम्हाला घर पाहिजे आहे, तर आम्ही पण निश्चय केला का गरिबांचे घर झाले पाहिजे आणि त्या हिशोबाने आपण सुद्धा एक पाऊल उचललं पाहिजे आणि गरिबांना कमी दरामध्ये फ्लॅट उपलब्ध करून द्यायचे. आमचं छत्रपती पॅलेस या नावाने बिल्डिंगचं लोकार्पण सोहळा भूमिपूजन सोहळा झालेला आहे आणि महाराज सरस्वतीनंद हे आमच्या पूजेला आलेले आहे. त्यांच्या हस्ते आम्ही इथे आज जुन्या नाशिकमध्ये बिल्डिंगचा प्रकल्प उभा करतो आहे. इथे बिल्डिंगचा प्रकल्प उभा करण्याचं कारण एकच आहे की लोक आज जुन्या नाशिक सोडून बाहेरच्या दिशेला चालले कारण की त्यांना इथे फ्लॅट्स किंवा सुविधा नाही. पण आमची अशी इच्छा आहे की जुन्या नाशिकातूनच नाशिक सुरू होतं, ती संस्कृती जपायची, त्यामुळे आम्ही पण सुरुवात जुन्या नाशिकातूनच करतो आहे आणि ह्या व्यवसायात पहिलं पदार्पण आणि पहिली बिल्डिंग असल्यामुळे आम्ही सुरुवात जिथं आपली म्हणजे कर्मभूमी जन्मभूमी आहे तिथूनच करतो आहे. त्यामुळे सर्वांनी जुन्या नाशिकात आपण सुरुवात केली तर इथे आपल्या गरीब बांधवांसाठी पहिले करू आणि मग बाकीची डेव्हलपमेंट करू अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे आज आम्ही जुन्या नाशिकातून सुरुवात करतोय. छत्रपती पॅलेस एका साधू महात्म्याच्या हाताने केलेला आहे, तर अतिशय हा मंगलमय सोहळा आहे. हृदयापासून खूप खूप शुभेच्छा, कोटी कोटी आशीर्वाद अशीच चव्हाण मंडळीची ह्या छत्रपती पॅलेसची अशीच उन्नती हो आणि पूर्ण नाशिकमध्ये त्यांच्या हाताने खूप खूप चांगल्या वाचतो. सर्वांना रामकृष्ण. यावेळी बबनराव चव्हाण, गणेश चव्हाण, उमेश चव्हाण, जितेंद्र उगावकर, संजय चव्हाण, किशोर नगडे, संजय भांगरे, शरद प्रभाणे, किरामन वाघ, मनोज चव्हाण, निलेश वाबळे, गणेश तांबे, दिनकरराव भांगरे, श्याम महाले, दत्तू शिंदे, निलेश कोते, तुषार जयरंगे, रोशन कोते तसेच दिनेश चव्हाण, उमेश चव्हाण मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. न्यूज इंडिया 27 साठी प्रतिनिधी अमर सोळंकी, नाशिक.